पोस्कोच्या राड्यात आमदाराची गाडी मी फोडली। शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांचे खलबलजनक वक्तव्य। पुढचा महाडचा आमदार बाळासाहेब आणि उद्धव साहेब ठाकरे यांचा पाईक असेल अनिल नवगणे। आमच्या तब्येतीवर आणि वयावर जाऊ नका, वेळ आल्यावर दहशत काय असते ते आम्ही दाखवून देऊ। माजी जिल्हा प्रमुख विजयराज खुळे। नांदवी येथे मांजर्णे विभागीय शिवसेना प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा। मेळाव्यात अनिल नवगणे आणि विजयराज खुळे यांची आमदार गोगावले यांच्यावर घणाघाती टीका। माणगाव तालुक्यात शासकीय विश्राम गृह नांदवी येथे गुरुवारी मांजरोणे व लोणेरे गोरेगाव पंचायत समिती गणातील शिवसेना प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सभा आयोजित करण्यात आली होती। या सभेत शिवसेना दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगुणे, माजी दक्षिण जिल्हा प्रमुख विजयराज खुळे, तालुका प्रमुख गजानन अधिकारी घोसाळकर प्रभाकर ढेपे, सावंत चंद्रकांत यादव, राजा बिरवाडकर, जलील हुरजुक, राजेश महाप्रलकर, सिकंदर आंबोनकर व दोन्ही गणातील अनेक ज्येष्ठ व युवा प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी आपली उपस्थिती दर्शवली। कार्यक्रमात अनेक नवीन पक्ष प्रवेश देण्यात आले, तसंच लोणेरे गोरेगाव विभाग प्रमुख प्रभाकर ढेपे, लोणेरे गोरेगाव युवा सेना विभाग प्रमुख मोनिश टेंबे, गोरेगाव उपविभाग प्रमुख नारायण पांचाळ, लोणेरे उपविभाग प्रमुख प्रमोद खेतम व अनिल आंबेकर, लोणेरे शहर प्रमुख प्रफुल्ल दांडेकर, लोणेरे शाखा प्रमुख श्रीतेज टेंबे, मांडरोणे विभाग प्रमुख सिकंदर आंबोनकर व जलील हुरजुक, नांदवी शाखा प्रमुख सनी येमलकर यांची जिल्हा प्रमुखांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली। नवनियुक्त पदाधिकाऱ्यांकडून दिवसरात्र मेहनत घेऊन शिवसेना पक्ष संघटना अधिक वाढवण्याचे निश्चय व खंबीर विश्वास हा व्यक्त करण्यात आला। यावेळी शिवसेना माजी जिल्हा प्रमुख विजयराज खुळे व जिल्हा प्रमुख अनिल नवगुणे यांनी आपल्या भाषणात आमदार भरत शेठ गोगावले यांच्यावर घणाघाती टीका केली असून आमदार भरत शेठ सत्तेपोटी शिवसेना पक्षात आले, त्यांनी आम्हाला दहशत शिकवू नये, दहशत काय असते ते आम्ही त्यांना येत्या काळात दाखवून देऊ, असं माजी जिल्हा प्रमुख विजयराज खुळे यांनी खुलं आवाहन केलंय। तर जिल्हा प्रमुख अनिल नवगुणे यांनी आमदार गोगावले यांच्यासह युवासेना कोकण संघटक विकास शेठ गोगावले यांच्यावर टीका करत असताना पॉस्को कंपनी संदर्भात झालेल्या राड्यात आमदारांची गाडी मी फोडली असं खळबळजनक वक्तव्य करत येणाऱ्या निवडणुकीत महाड कोल्हापूर माणगावचा आमदार हा बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा पाईक असेल असा विश्वास देखील व्यक्त केला। या माणसांवर आता तर काहीच नाही बोलणार, सभा होऊ दे, त्यांची दादागिरी काय, त्यांची दहशतगिरी काय आणि यांनी कुठल्या कुठल्या मार्गाने पैसे मिळवलेत, 97 शिवसेनेमध्ये येताना यांची किती संपत्ती होती त्याचा आकडा मला माहिती आहे। आत्ता 2022 साली ज्यांच्याकडे किती संपत्ती आहे त्याची आकडेवारी माझ्याकडे आहे। त्या शिवसेनेला बाळासाहेबांच्या उद्धवजींच्या नावाने तुम्ही जे काही बोट मोडताय ना, त्यांच्या जीवावर तुमचं बाल्याचं बाल्या तुम्हाला काळात शेत झालेली आहे। तुम्ही जे शेत झाले ते उगाच शेत झालेले नाही आहेत। कुठून कुठून हप्ते येतात, कुठून कुठून रेतीवाले पैसे देतात, कुठला पास्कोवाले पैसे देतात, कुठला मटकेवाले पैसे देतात, यादी आहे यादी। ते बारीकशा सभेत नाही मला पकडायचं, मोठ्या जाहीर सभेत सगळं ऑपरेशन करायचं। प्रत्येक जण म्हणतो की आमदार गोरगरिबांना हे करतो ते करतो, तुम्हाला आपण काही गोष्टी सांगितल्या खरं आहे, कारण की पास्को मध्ये जेव्हा जनतेसाठी मी बाहेर पडलो तेव्हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पण मारण्यासाठी 50-50 100 लोक पाठवली। त्या आमदारांसाठी जीवाचं रान करत होतो, त्याच आमदारांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर त्यांनी हल्ला करायचा प्रयत्न केला। हल्ला केला मी काय डरबोलो नाही, त्या 50 कार्यकर्त्यावर मी एकटा गेलो। तुम्ही व्हिडिओ त्यांना बघितला असेल, 50 जण कोण दगड मारते कोण काठी मारून घेऊन येते, माझ्या हातात जेव्हा काठी भेटली तर कुंभ्याचा गडी काय तुम्ही त्यांना लगेच तिथं दाखवला, परंतु तिथं थांबलो काय, पण जेव्हा मला संधी भेटली त्यांच्या गाड्या सगळं चक्काचार करून टाकला। मी सोडलं नाही एकाला सुद्धा, जेव्हा घेतली ना पहिल्या आमदारांनीच गाडी फोडून टाकली मुळात, आणि तो युवा सेनेचा जो अध्यक्ष आहे ना तो संध्या सत्ता पळाला। त्यामुळे
कुणी दादागिरी ह्या करायच्या आम्ही एक तर कुणाच्या नादाला जात नाही, मी तर कधीच जात नाही, पण जर माझ्या कोण नादात लागला तर मी बाप म्हणून सोडत नाही. नांदवी या पंचायत समिती गाण्याची नांदवी रेस्ट हाऊसला बैठक बोलवली होती. बहुसंख्य पदाधिकारी आज या बैठकीला उपस्थित राहिले होते. जे निष्ठावान शिवसैनिक आहेत ते सर्व शिवसैनिक आज या सभेला आले होते आणि त्यांच्यातून नव्याने ज्या ज्या पदाधिकाऱ्यांना नियुक्त्या करण्यासाठी त्या त्या गावातून सांगितले त्या त्या गावातल्या पदाधिकाऱ्यांना आज आम्ही नेमणुका केलेल्या आहेत. नांदवी विभागामध्ये तसं बघायला गेलं तर हा भाग पूर्वीपार शिवसेनेचा बालेकिल्ला, इथे अनेक जण पक्ष बदलून गेले. जेव्हा श्यामबाई सावंत तीन ट्रम आमदार होऊन पक्षातून पक्ष सोडून गेले, गद्दारी केली, तेव्हाही या जनतेने इथल्या शिवसेना संघटनेच्या पाठीशी राहण्याचा ठाम निर्णय घेतला आणि जो भविष्यातला आमदार जेव्हा तुकाराम सुर्वे तेव्हा होते तेव्हा या जनतेने तुकाराम सुर्वेंना मतदान करून पुन्हा एकदा आमदार आणि उद्धव साहेब आणि बाळासाहेबांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला. तसंच आज एकनाथ शिंदे साहेबांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे आज आहेत त्यांनी जी काही गद्दारी केली आणि त्यांच्याबरोबर इथले महाड पोलादपूर माणगावचे आमदार त्यांनी इथे गद्दारी केली आणि आज जर तसं बघायला गेलं तर लोणेरा असेल, गोरेगाव असेल, निजामपूर असेल, माजरोना भाग असेल, तिथली तमाम शिवसैनिक हे उद्धव साहेब आणि बाळासाहेबांच्याच पाठीशी ठामपणे आहेत आणि त्याचंच उदाहरण आजच्या या बैठकीच्या ह्याच्यातून आपल्याला दिसलं आणि भविष्याच्या कालावधीमध्ये ज्यांनी गद्दारी केले त्यांना धडा शिकवण्यासाठी खऱ्या अर्थाने आज सर्व शिवसैनिकांनी बोध ध्यास केलेला आहे. म्हणून आपल्या सर्वांना एकच सांगतो की या माड विधानसभेचा आमदार हा पुढल्या टायमाला शिवसेनेचाच असणार आहे, उद्धव साहेबांचाच पाईक असणार आहे, बाळासाहेबांचाच पाईक असणार आहे, आदित्य साहेबांचाच पाईक असणार आहे, एवढं तुम्हाला मी ठामपणे सांगते. प्रतिनिधी रिजवान मुकादमसह ब्रिज रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, माणगाव, रायगड.